लावली आहे की नाही सांग. तर चालेल चला. तर इथे अशी ही खीर तयार होती. आता विचारूया कोण कोण खाणार आहे. बघा किती छान झाली आहे, सुंदर. अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाओ, तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते. तर आज गुरुवार आहे आणि देवपूजा झालेली आहे आणि अद्वैत इथे काय करतो, अद्वैत इथे राहून आहे ना, इथे ठेवायची मी देवीचा हे घट जो मी बसवलाय, तर मग मी तिकडे ठेवायला लागले आता. कारण की तो काय करायचा, वेणी वगैरे काढायचा आणि ओढायचा, मग भीती वाटायची पाणी सांडेल किंवा पडेल काय वगैरे, असं करायचं ना आदू. हा आदोडी, आदूची 100 झाली आता, हो ना. हाय करा. हा गुड बॉय. अरे बापडे, प्लँकीस पण देते का बाळ? प्लँकीस पण देते पिल्लू. कसा प्लँकीस दे, दे प्लँकीस, प्लँकीस द्या प्लँकीस. बापडे बाश बाश. चला चहा ठेवलाय. मम्मी उरकती आहे तिचं आणि ताईंला आम्हाला सगळ्यांना इथे मी चहा केलेला आहे. आता चहा घेणार आणि आज मम्मीच जाणार आहे आरूला आणायला, स्कूलमध्ये मी जाते म्हटली. चला, काम वगैरे आवरलंय सगळं आणि धूप वगैरे, हा धूप आहे ना माझा संपला होता, आता आणलाय मी. हा काळा धूप दिसतोय का, कुठे गेला नाही ते बघ. काळा धूप तर आहे ना तोच आवडतो मला, दुसरा जास्त आवडत नाही. ह्याचा वास सुद्धा खूप छान येतो. हाय काय त्याचं नाव नंतर सांगेल मी तुम्हाला बघून. तर चालेल, चला चहा झाला की मग चहा घेतो. आणि आता वाजले ते किती, किती वाजले ते, 11:30 झालेत जवळपास. सगळं जवळपास म्हणजे सगळंच झाले, स्वयंपाक राहिलाय फक्त. तर आज वांग्याचं भरीत करणार आहे आणि मम्मी करणार आहे आज, कारण की मम्मीची रेसिपी पण शूट करायची आहे. मम्मी आली तर मग दोन्ही कामं चालू आहेत, माझं ब्लॉग सुद्धा चालू आहे माझा आणि एकीकडे मम्मीची रेसिपी सुद्धा. मग दिवस पूर्ण असा पॅक जातोय. पूर्ण म्हणजे असं नाहीये की नाही का आता काही कामच नाहीये, मग काय करतं. आणि स्वतःला कधी पण आहे ना कामामध्ये व्यस्त ठेवत जा, म्हणजे त्यामुळे काय होतं, नको ते विचार पण डोक्यामध्ये येत नाहीत आणि आपल्यासाठी पण चांगलं असतं आपण जेवढं आपल्याला स्वतःला कामामध्ये बिझी ठेवू तेवढं. तर ठीक आहे, चला आज भरपूर काम आहे, ते तुमच्यासोबत पण शेअर करेल. व्हिडिओ कंटिन्यू करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि मम्मीची रेसिपी जर कालची पाहिली नसेल तर कालच्या ब्लॉगमध्ये मी माझ्या व्हिडिओखाली कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तर ती सुद्धा जाऊन चेकआउट नक्की करा, हो ना आदू. हां आता आम्ही चहा पितो म्हणा. तर आरूला मम्मी गेली होती स्कूलमधून आणायला आणि आरू हे बघा, हे असा खेळ चालू असतो आम्हाला. आणि आदू एक झोपलाय. काय बनवलंय आरू हे? फ्लाइंग. बघा आरूची फ्लाइंग. आणि मम्मीचा चाललाय स्वयंपाक. मम्मीने आज वांग्याचं भरीत केलंय, दाखव मम्मी एकदा खुलून. मम्मीची रेसिपी चालली आहे खरं तर. इथे माझा फोन लावला होता, आता मी तो काढून घेतलाय. बघा किती छान झाली आहे, सुंदर वांग्याचं भरीत. तुम्ही पण करून बघा, मस्त होतंय. नाही खरंच करून बघा, आता खाल्ल्यावर मी सांगेलच तुम्हाला कसं झालंय. आणि मम्मीच्या चॅनलवरती ही रेसिपी तुम्हाला बघायला सुद्धा मिळेल. तर चला रेसिपी चालू आहे, होऊ द्या भरीत आणि मग बघा नंतर. आणि तोपर्यंत ह्याचं चाललंय काही ना काही खुडबुड खुडबुड, हो ना आरू. चला आदवाई झोपलाय आणि आता आम्ही जेवण वगैरे करून घेणार, मग तो उठला की मग त्याला चालेल. आरूले आवाज नको करू, आणि काय होतं ह्याच्या आवाजाने तो खूप पटकनी उठतो. मग बापडे आवाज करू नको, कपडे इकडे टाकली आहेत. आरूला मी सगळं शिकवलं होतं. कसं शिकवलेलं आरू? सगळं जागेवर ठेवायचं आहे की नाही, स्कूलमधून आल्यावरती टिफिन काढून ठेवायचा, तोंड हातपाई धुवायचे, कपडे चेंज करायची, काढलेली कपडे नीट ठेवायची. काय रे काय बोललो ना आरूला की आरू असा रिॲक्ट होतो, काहीच बोलत नाही, एकदम शांत बघितलं नाटका.
टिफिन काढायला गेलाय आता. हो ना, बोल की काहीतरी. नाटक्या खाल्लं का टिफिन सगळं? आज आरूचं फेवरेट होत. दाखव फ्रेंड्सला खाल्लंय की नाही टिफिन. तोंड बघा गरीब बाळ माझ. हा, फायनली आमचं झालेलंय जेवण तयार आणि आता आम्ही जेवायला बसणार आहे. मम्मीचं प्रेझेंटेशनचं ताट आहे, खूप मस्त चमचमीत असं भरीत झालेलं आहे आणि मम्मीने केले. तुम्ही करू शकता ना हे भरीत माझ्यासारखं? नक्की करून बघा, खूप आवडेल तुम्हाला. आणि हे लिंक नाही देणार आहे आता मी कमेंट बॉक्स मध्ये, कारण की मी कालच्या कमेंट बॉक्स मध्ये ऑलरेडी लिंक दिलेली आहे मम्मीच्या दुसऱ्या रेसिपीची. तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, खूप छान छान गावरान पद्धतीच्या सुद्धा रेसिपीज असतील तिच्या ह्याच्यावरती, परत युनिक असतील, नवीन काही छोट्या मोठ्या सगळ्या प्रकारच्या असतील, साध्या सोप्या सगळ्याच रेसिपीज पाहायला मिळतील तुम्हाला. चला, जास्त वेळ न घालवता आता पटकन जेवून घेतो, थंड व्हायला लागले आमचं घरी. जोरदार चाललाय का अभ्यास? अद्वैतचं काय चाललंय? अद्वैत काय चाललंय? अद्वैतचं आणि इथं काय लावलंय? चिकटे पप्पाय 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 चिकट टेप लावलं. चुकून लागलं असेल रे. ए पडशील तुला, चल आरूचा चाललाय अभ्यास आणि मला आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे. अद्वैत काय त्याला करून देत नाही म्हणून आता तिथे लांब बसवलंय, तो तिथे पण बरोबर चढलाय आता, म्हणजे शिकलाय तिथे पण चढायला. लगेच रडतो, पुढे चालले की काय रे? काय करायचं? काय 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 आजुडी वजुडी. चला स्वयंपाक करायचा आहे बघू. आज फ्रेंच बीची भाजी आणि खिचडी भात असं काहीतरी म्हणून चाललंय. खिचडी नाही, खिचडी भात हो ना. आजला काय खायचं? हाय करा सगळ्यांना. हाय, हॅलो. अरे वा, बड बड. आणि हा, ते रेसिपीची लिंक म्हटलं नाही देणार कमेंट बॉक्स मध्ये ना दुपारी, तर त्याचं कारण की आजच्या म्हणजे सॉरी काल जो ब्लॉग आपला अपलोड झालाय त्याच्यामध्ये बघा कमेंट बॉक्सच सारखी बंद होत होती. तर काय झालं काही समजलंच नाही मला वाटते लिंक दिल्यामुळे, की काय कमेंट बॉक्स सारखी बंद होत होती म्हणून म्हटलं आता लिंक नाही देणार आहे. तर मम्मीची कमेंट पण असते व्हिडिओ खाली, जर कोणाला पाहायचे असतील तर त्या कमेंटवरती जाऊन पण तुम्ही पाहू शकता, म्हणजे त्यांच्या ह्याच्यात जाऊन वंदना मुळुक रेसिपी म्हणून आहे नाव, तर तसं सुद्धा तुम्ही पाहू शकता. काय चाललंय? चला आता स्वयंपाक करून घेते, आताच दिवाबत्ती झाली आणि आरूला अभ्यासाला बसवलंय आणि मी ब्लॉग घ्यायला लागले की मग ह्या दोघांची चांगली मजा असते. आदवायचं काय नाही, पण आरू मग टंगळ मंगळ करतो अभ्यासाचं. चला, तर मग असे काय झालं, स्वयंपाक करताना अचानक लाईट गेली आणि स्वयंपाक झाला होता आमचा आणि लाईट गेली, त्यानंतर ना मग हे येईपर्यंत काही लाईट आलीच नाही, त्यामुळे मग आज खीर नाही केली. आता जेवण वगैरे झाले, हे आले आणि आम्ही जेवायला बसलो, लाईट आली. मग ह्यांनी सांगितलंय आत्ता खीर कर, लाईट आली आहे, तर मग आता इथे दूध गरम करायला ठेवलंय आणि इथे खीर करते आणि मम्मी भांडी घासते इकडे जेवणाची आमच्या. आता भांडी वगैरे झाली की मग आम्ही खीर करणार. मस्त केली आहे खीर अशी, दाखवते तुम्हाला मी. तर इथे अशी ही खीर तयार होती. आता विचारूया कोण कोण खाणार आहे आणि खीर कोणाकोणाला आवडते ना शेवायची, ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. वेलची पावडर टाकायची आहे फक्त, बाकी सगळं टाकलेलं आहे. आणि तुम्ही म्हणाल गॅस खूप खराब दिसतोय आज, तर स्वयंपाक झाल्यानंतर ना लाईट गेल्यामुळे काही क्लीन केला नव्हता. आता मम्मीची भांडी झाल्यावरती मग पुसून वगैरे घेणार नंतर ना, कारण की ते मध्ये ओलं होतं ना सगळं. जरा खीर कोण कोण खाणार आहे विचारूया. खाणार का तुम्ही? खाणार का म्हणजे मीच करायला सांगितली म्हणा. आदवैतला झोपवायचं काम चालू आहे. आदवैत मला बघितलं की लगेच रडतो, त्याला त्याचं म्हणणं की मीच घ्यावं त्याला झोपायला. तर ठीक आहे, चला आजचा ब्लॉग मग इथेच एंड करेल. खीर झाल्यावरती वगैरे आम्ही खातोच. मम्मी मिसरी लावली आहे. लावली आहे की नाही सांग. तर चालेल, चला
आजचा ब्लॉग मग इथेच संपवते. उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन. तोपर्यंत बाय.